80 शब्द प्रति मिनिट, रेडी स्टार्ट। प्रिय महाशय प्यारा, आपल्या दिनांक 8 ऑगस्ट 1979 पत्राबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। प्यारा, आपण आमच्या मालाचे मुख्य वितरक म्हणून काम करण्यास तयार आहात हे वाचून आम्हास आनंद वाटला। तथापि एजन्सीच्या ज्या अटी आपण सूचित केल्या आहेत त्यामध्ये आमच्या दृष्टीने काही फेरफार करण्याची आवश्यकता आहे असे हम्मास वाटते। त्या फेरफारास आपण कबूल व्हाल अशी हम्माला आशा आहे। प्यारा, एजन्सीची किमान मुदत 10 वर्षाची असावी अशी पहिली सूचना आहे। ही सूचना हम्मास थोडी अवास्तव वाटत असली तरी आपल्या कंपनीचा लौकिक व त्यामुळे आमच्या मालाच्या उठावास होणारी मदत याचा विचार करून 10 वर्षा इतक्या काहीशा दीर्घ मुदतीचे बंधन स्वीकारण्यास आम्ही तयार होऊ। परंतु त्याचबरोबर आपणासही दर वर्षी अमुक इतक्या किमतीचा माल आपल्या मार्फत विकला जाईल असे बंधन स्वीकारण्यास तयार झाले पाहिजे अशी जर आम्ही अपेक्षा केली तर ती चूक ठरू नये असे हम्मास वाटते। आमच्या मते पहिल्या वर्षी आपण हम्मास किमान 1 लाख रुपये किमतीच्या मालाच्या विक्रीची हमी दिली पाहिजे। त्यानंतर प्रत्येक वर्षी विक्रीची ही किमान मर्यादा 25,000 रुपयांनी वाढत जाऊन 6व्या वर्षात ती निदान 2 लाख रुपयापर्यंत गेली पाहिजे। त्यानंतरच्या राहिलेल्या मुदतीसाठी ही किमान मर्यादा वाढवण्याची आमची इच्छा नाही। यामध्ये आम्ही काही गैरवाजवी अपेक्षा करीत आहोत असे आपण म्हणणार नाही अशी हम्माला आशा आहे। प्यारा, त्यानंतर मालाच्या विक्रीवर आपण 7.5% कमिशन मिळावे अशी अपेक्षा केली आहे। परंतु मालाच्या ज्या किमती आम्ही निश्चित केल्या आहेत त्या लक्षात घेता 6%पेक्षा जास्त कमिशन देणे हम्मास शक्य होणार नाही याबद्दल हम्मास खेद वाटतो। त्यातही आपणाशी सक्षम वाटाघाटी करताना आम्ही आपणास सांगितलेल्या एका गोष्टीचा आपणास विसर पडलेला दिसतो। ती गोष्ट अशी की सध्याच्या मुख्य वितरकाशी आमचा जो करार झाला होता त्यानुसार त्याची एजन्सीची मुदत संपल्यानंतर 1 वर्षापर्यंत मालाच्या विक्रीमध्ये त्याचे हितसंबंध चालू राहणार आहेत। ही गोष्ट लक्षात घेता पहिल्या वर्षी आम्ही आपणास जास्तीत जास्त 5% कमिशन देऊ शकू। त्यापुढे मात्र 6% कमिशन देण्यास आमची संमती आहे असे आपणास समजावे। प्यारा, वरील फेरफारास आपली संमती असले